मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण भाषणांमध्ये सहज बोलतो, पण मुलींना शिक्षण घेण्यातच अडचणींचा सामना करावा लागला तर प्रगती कशी होणार। मात्र अशाच अडचणींवर मात करत हिंगोलीच्या लक्ष्मीनं यशाचं शिखर गाठलंय। घरात 18 दारिद्र्य, त्यांच्या 3 पिढ्यांपासून कुणी 10 पर्यंतचं शिक्षणही घेतलेलं नव्हतं, पण लक्ष्मीनं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थितीवर मात करत 10 परीक्षेत 92% मार्क्स मिळवले। लक्ष्मी ही मूळची हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या गावची, तर ती वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिचांबा भर येथील भारत माध्यमिक शाळेतून प्रथम आली आहे। ही झाली लक्ष्मीची यशोगाथा। पण एवढ्या हुशार जिद्दी अभ्यासू मुलीपुढे आता खरं आव्हान निर्माण झाले, कारण तिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची। घरी ना शेती ना वाडी, कुटुंबाचा उदरनिर्वाह आई वडिलांच्या मजुरीवर चालतो। जेमतेम आलेल्या पैशात शाळेची फी, वेळेवर पुस्तकं मिळवण्यासाठी लक्ष्मीला संघर्ष करावा लागला, पण ती डगमगली नाही। चिमुकली लक्ष्मी सुट्टीच्या दिवशी उन्हा तान्हात 200 रुपयांसाठी 10-10 तास राबली, जुनी पुस्तकं घेऊन अभ्यास केला। मात्र आता पुढं महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचं आव्हान लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबापुढं उभं ठाकलंय। पाणावलेल्या डोळ्यांनी तिची आई एवढ्या हुशार मुलीला शिकवायची इच्छा तर आहे, पण शिकवणार कसं असा सवाल करते। आई वडील काय करतात? आई शेतात जाते, रोज मजुरी करते दररोज, आणि वडील मिस्त्रीच्या हाताखाली रिसोडला कामाला जातात। मग तू अभ्यास कसा करत होती, सुट्टीच्या दिवशी कसं नियोजन करत होती? सुट्टीच्या दिवशी मी सकाळी उठली की थोडाफार अभ्यास करायची, शेतात जाण्याची वेळ झाली की आईसोबत शेतात जायचा। म्हणजे मजुरीने तू जात होती? हा, मजुरीने जात होती, दिवसभर काम करायचं दुसऱ्याचं। हा, उन्हात किती मिळायचे तुला पैसे? पैसे 200 रुपये दिवसभराचे। दिवसभर तुला काम करायचं, मग आल्यानंतर तू संध्याकाळी कसा अभ्यास करायची? आल्यानंतर ज्या विषयात मला थोडी कमी वाटते त्या विषयाचा मी जास्त अभ्यास करत होते। बर, मग आता तुला शाळेतून शिक्षकांनी काही मदत वगैरे काही केली का, काही आर्थिक मदत वगैरे काही केली का? अजून तर नाही, पण आता म्हणजे माहिती नाही। तुझ्या पुढच्या शिक्षणाचं काय ग, तुला मला वाटतं 92% पडलेत, पुढच्या शिक्षणाचं काही ठरवलंय का? पैसे नसल्यामुळे अजून काही विचारच केला नाही। बर बर, शिकण्याची तेवढी आपण इच्छा ठेवली तरी पण पैसे नसल्यामुळे मागे यावं लागतंय। बर बर बर, कुठे काही चौकशी वगैरे केली का तू, कुठे काय की बाबा आपण काय केलं पाहिजे पुढे असं? अजून नाही केली, आता करेल। तुमच्या लक्ष्मीला आता इतके छान मार्क पडले, तिच्या पुढच्या शिक्षणाबद्दल काही विचार केलाय का तुम्ही? पुढच्या शिक्षणाबद्दल काहीच विचार केला नाही, आमच्याकडे पैसे नाही आहेत, काय नाहीत, कसा विचार करणार आम्ही? काय करत असता तुम्ही नेमकं काम? आम्ही शेतात काम करतो, लोकांचं रोज मजुरी। बरं, तुमचं काय शिक्षण झालेलं आहे? शिक्षण नाही आहे मला। शिक्षण काहीच नाही? काहीच नाही। मग लक्ष्मीचे वडील काय काम करतात? लक्ष्मीचे वडील मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात। बरं, काय मग आता लक्ष्मी पण शेतात काम करायची वगैरे, तर तिने कसं एवढं शक्य झालं तिला इतके मार्क पडणं, अभ्यास करणं? ती शेतातून आल्यावर अभ्यास करायची, हे करायची, आता आमची एवढी परिस्थितीच नाही तर आम्हाला असं वाटलंच नाही की अभ्यास एवढं आमची मुलगी शिकल करून। आता शिकली हे झाली आहे, पण आता आमची आम्हाला पैसे भरायची याची तेवढी ताकदच नाही आमच्यात। आता शिकायची आमची इच्छा आहे, पण आमच्या हात पोहोचत नाही आहेत। काय बनवायचं आहे तुला नेमकं पुढं? आता तिची काय इच्छा आहे ते, आता तिची आहे इच्छा, पण आमच्या शिकवायचीच हे नाही तर काय बनवणार आम्ही, काय शिकवणार? आम्ही रोज लोकांचं काम करतोय, 200 रुपये घरी येतात, 2 लेकरं आहेत, काय शिकवणार त्याच्यात, काय करणार आम्ही? इच्छा असली तरी त्याचं काय हे करणार आहेत? लक्ष्मी पण शेतात काम करायची तुमच्या? आमच्या सोबतच काम करायची लक्ष्मी। घरात तर तुमच्या आता हे घर असं आहे तर लाईट वगैरे याचा पण प्रॉब्लेम आला असेल तुम्हाला? हो, कधी असं मोबाईल लावून असं टॉर्च लावून बॅटरी लावून अभ्यास करायची, लाईट गेली तर काय? काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून? सरकारनं काय मदत करावं आमच्या अशा हुशार लेकराला, पुढं गेलं तर चांगलं होईल, त्याची शिकवायची याची काय मदत भेटली तर चांगलं होईल।
त्यामुळे शासनानं लक्ष्मीच्या शिक्षणाला हातभार लावण्याची मागणी यावेळी लक्ष्मीच्या आईने केली. त्यामुळे लेटसअपसह तुम्हीही लक्ष्मीला यशाची आणखी शिखरं गाठण्यासाठी मदत करू शकता. त्यासाठी तुम्ही या बँक अकाउंटवर तुमची मदत पाठवू शकता. आणि खऱ्या अर्थानं मुलगी शिकली प्रगती झाली हा संदेश सत्यात उतरवण्यास मदत करू शकता.